डोंगर जय लाल लाल और तुझे घर में डोंगरा उठे गुलाल डोंगर जय लाल लाल और तुझे घर में डोंगरा उठे सन्मान्य सन्मान्य मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार आपण करूया। या ठिकाणी आपण आलात आणि आपल्या या स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल विजयजी गोलप साहेबांना मी सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे बोलवतोय आणि सन्मान करत आहेत सन्मान्य श्री विपुल मपुणकर। टाळा झाला पाहिजे सन्मान्य श्री विजयजी गोलप साहेबांसाठी। थँक्स आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल या आयोजकांच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय। थँक्यू। जाऊया आपण मॅच कडे। चेंडू टाकून झालेत आतापर्यंत एकूण 3 चेंडू, धाव संख्या झाली ती 10। दोन स्कोरर आमच्याकडे व्हेरीफाय होत आहे स्कोर, टेंशन घेऊ नका, लक्षात घ्या। प्रत्येक वेळेला व्हेरीफाय करत जाऊ नका, वेळ जातो आता नंतर षटक तुम्हाला कमी करावे लागतील, लक्षात घ्या। वेळ फार महत्त्वाचा असं म्हटलं ना की ज्याने घड्याळ बनवलं ना त्याच्यासाठी सुद्धा ते वेळ थांबलेला नाहीये। क्या बात आहे सुरेख चेंडू, करण पूर्णपणे बीट झालाय, एक धाव नक्कीच मिळेल एक्स्ट्राच्या रूपानं। धाव फलक पुढे सरकतोय 11 या धाव संख्येवरती। मॉर्निंग मार्क वरती गोलंदाज भावेश अतिशय चांगली कामगिरी, क्या बात आहे हर्षद, सुरेख शतरक्षण हर्षदेशा माध्यमातून। हर्षदेशाची ती जागा अतिशय चांगली आहे, 100 रुपये या ठिकाणी विकेट साठी आहे तर रेणुका मॅडमांच्या माध्यमातून मात्र एक धाव मिळेल, एका धावेने धाव पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 या धाव संख्येवरती। षटक समाप्त झाली, तीन षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा आणि संघ आपण पाहतोय प्रतापराव गुजर संघाला माफक थोडस छोटस इवलस आव्हान दिलंय 13 धावांचं, टेन्शन घेऊ नका, बाउंड्री वरती 100 रुपये असतील ना, तीनच वर्षी मॅच आहे। लक्षात घ्यायचंय यानंतर होणारा जो मॅच आहे तो संताजी घोरपडे विरुद्ध तानाजी मालुसरे, तानाजी संघाने नाणेफेकेचा कल जिंकलेला आहे आणि प्रथम हा बॅटिंग स्वीकारलेली आहे, बरोबर यस बॅटिंग स्वीकारलेली आहे की बॉलिंग स्वीकारलेली आहे या ठिकाणी निर्णय अचूक कळवायचा आहे। तानाजी मालुसरे संघ चला बॅटिंग, चला प्रताप हर्षद आणि गणेश जोडी मैदानाच्या आतमध्ये, तानाजी मालुसरे संघ काय निवडलाय बॉलिंग, थँक्यू, सज्ज राहायचं आहे। प्रेक्षकांनो मॅच सुरू आहे तो म्हणजेच दोन संघांदरम्यान, एका बाजूने संघ आहे तो म्हणजे प्रतापराव गुजर संघ ज्याने की थांबवलाय 12 या धाव संख्येवरती 13 धावांचं लक्ष घेऊन तो दुसऱ्या इनिंग मध्ये उतरलेला आहे आणि बॉलिंग मार्क वरती संकेत मोरे द मॅजिशियन ऑफ टेनिस बॉल, गुड शॉट बॉल सुरेख, येस आणि फलंदाज बाद, मी का मॅजिशियन म्हटलं, सुरेख गोलंदाजी आहे त्याची। लक्षात घ्या रेणुका मॅडम यांच्या माध्यमातून, सौभाग्य रेणुका जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक बाउंड्री साठी 100 रुपये आहेत तर इथे प्रतापराव गुजर संघासाठी आणि नक्कीच ऑपॉर्च्युनिटी आहे ती कॅश करायला हवी। चेंडूला सोडण्याचा प्रयत्न आणि वेळी चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली, धाव संख्या आपण पाहू शकतात आपल्याला बघायला मिळत आहे। व्हाइट बॉल प्लस डिक्लेअर अशा दोन धावा, ही मॅच आपल्याला चालू असलेली मॅच आपल्याला बघायला मिळते, हंबीरराव मोहिते विरुद्ध सॉरी प्रतापराव गुजर विरुद्ध हंबीरराव मोहिते 13वी मॅच चालू आहे। अजून सुद्धा एक धाव मिळेल, एका धावेने धाव फलक थोडासा पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 4 या धाव संख्येवरती। सौ रेणुका जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये असतील, लक्षात घ्या। चेंडू टाकून झालेत आतापर्यंत, चेंडू टाकून झालेत, चार चेंडू आता टाकून झालेले आहेत, धावसंख्या
चार धावा धाव संख्या पुढे सरकती पाच या धाव संख्येवरती धाव संख्या पाच क्या बात है सुरेख चेंडू सुरेख चेंडू षटक समाप्त झालंय धाव संख्या एका षटका समाप्तीनंतर एक बाद पाच विजयासाठी अजून सुद्धा बारा चेंडू शिल्लक असतील आणि बारा चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल आठ बारा चेंडू आणि आठ धावा या ठिकाणी आपण पाहू शकता अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य आपल्याला ज्याने ज्याने दिलेलं आहे ते नक्कीच नावं तुम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात आम्ही जसा वेळ मिळेल तसं नक्कीच पोहोचवत जाऊ दरम्यान सिंगल धाव या ठिकाणी आलेली आहे सामनावीरासाठी आपल्याला ज्या आलेल्या आकर्षक ट्रॉफीज त्या म्हणजे स्वर्गवासी पांडुरंग शिवा पवार यांच्या स्मरणार्थ आलेल्या आहेत त्याबद्दल नक्कीच त्यांच्या परिवाराचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय एक धाव नक्कीच मिळाली एका धावेनं धाव फलक थोडासा पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच सात या धाव संख्येवरती हरेश क्या बात है सुरेख चेंडू अतिशय चांगला चेंडू निर्धाव चेंडू समाप्ति सिद्धेश नक्कीच अजून सुद्धा सहा धावांची गरज क्या बात है बॅटला चेंडू लागलाय आणि नंतर दोन धावांसाठी गेलाय दोन धावे ना धावफलक पुढे सरकला गेला नऊ या धाव संख्येवरती अजून सुद्धा चार धावांची गरज असेल पुन्हा एकदा आता बाउंड्री लागली तर शंभर रुपये दिले जातील मात्र इथे सिंगलच आली अजून सुद्धा तीन धावांची गरज असेल जिंकण्यासाठी आणि हा चेंडू बाउंड्री या ठिकाणी सिद्धेश याला मात्र शंभर रुपये लागू झालेले असतील थँक्यू